आज की केस स्टडी है मिस्टर तानाजी का। इनका L4-5 में 22 साल पहले लंबर डिकम्प्रेशन सर्जरी हुआ था एंड देन ही हैड कम टू अस विथ अ प्रॉब्लम आफ्टर 22 इयर्स एट L3-4 लेवल। और यहाँ पे इनको लिस्थेसिस डेवलप हो गया था। आप यहाँ देख सकते हैं कि L4 वर्टेब्रा L5 वर्टेब्रा के ऊपर स्लिप होकर इनको पैरों में वीकनेस आ गया था, जिसको फुट ड्रॉप बोलते हैं। और इनका हमने लंबर डिकम्प्रेशन और स्टेबलाइजेशन सर्जरी किया 1.5 साल पहले, और आज इनका फुट ड्रॉप पूरा रिकवर्ड है एंड ही इज लीडिंग अ वेरी नॉर्मल लाइफ। कसं वाटतं है तानाजी? मी तानाजी कोळेकर मिराजहून बोलतो आहे. माझं 20-22 वर्षापूर्वी एक ऑपरेशन कमरेचं झालं होतं. त्यानंतर मला परत 18-19 पासून त्रास चालू झाला आणि त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी दाखवलो, पण शेवटी मला संचिती हॉस्पिटलचं हे मिळाल्यामुळे मी इथं येऊन दाखवलो. तुम्ही जे मला ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटपासून आत्ता मी फार एकदम 100% ओके आहे. आणि पायाचं जे वीकनेस होतं ते रिकवर झालं का? पूर्णपणे रिकवर झालं. त्या संदर्भात मी आता वरचेवर दाखवायला येतोय. आणि लोक म्हणतात की दुसऱ्या वेळा ऑपरेशन सक्सेस होत नाही, भीती वाटत होती का? त्या भीतीपोटी मी बऱ्याच दिवस म्हणजे आयुर्वेदिक इकडं तिकडं बऱ्याच दिवस मी फिरलो रिऑपरेशन टाळण्यासाठी. पण सेकंड ऑपरेशन पण सक्सेस झालं तुमचं? मला पर्याय नव्हता, आलो, पण 100% मी सक्सेस आहे त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद.